आता येऊया आपण बँक अकाउंट क्लोज करूया. बँकेला बघा, डेबिट साईडला आहेत 1140,000 आणि 10,000. 40 × 1 50, 51,100. 51,100 मधन चाचाचं लोन हे रिपेमेंट केलं तर किती होतं? बाय बॅलन्स कॅरी डाउन स्टार. 51 मधन 20 गेले, 51 मधन 10 गेले, 31,100 रुपये. किती आहेत बँक बॅलन्स? किती आहे? 31,100 रुपये. जो ट्रांसफर करा ऍसेट साइडला, बँक 31,100, बँक 31,100. मी तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये बाकीचे जर्नल एंट्रीज वगैरे काही लिहून दिलेला नाहीये. ओके, तुम्हाला फक्त चाचा लोनची जर्नल एंट्री लिहून दिली आहे. त्याच्यानंतर ह्याने कॅपिटल आणलंय, अण्णाने कॅपिटल आणलंय, त्याची जर्नल एंट्री लिहून दिली आहे. ओके, आणि नंतर गुडविलच्या दोन जर्नल एंट्री लिहून दिल्या आहेत. गुडविल बिझनेसमध्ये आणा आणि ते बिझनेसमध्येच राहिलेलं आहे. ओके, तर आता आपण क्लोज करणार आहोत बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड आणि ऍसेट साईड. लायबिलिटीला बघा, 1,60,000 आहेत कॅपिटल. नंतर त्याच्यात अण्णाचं कॅपिटल पण आहे 40,000. तर करंट अकाउंट आहे 42,600. नंतर क्रेडिटर्स आहेत 6,000. 1,03,000. ऍसेट साईडला बघा, बिझनेस प्रीमायसेस आहेत 1,70,000. फर्निचर आहे 10,400. स्टॉक आहे 29,000. डेटर्स आहेत 8,100 आणि बँक आहे 31,100. 1,2,3,4,5. 1,2,3,4,5. ओके, चला आता टोटल करायला घेऊया. ऍसेट्सची घेतो आधी, 0, 0, 4 × 1, 5 × 1, 6, 9 × 10 × 8, 18. चला 1, 7 × 3, 10 × 2, 12 × 1, 13 × 1, 14. चला 2,48,600 रुपये ॲसेट्सची टोटल आहे. तर लायबिलिटी जी बघूया, 0, 0, 6, 6 × 2. दोन लाख 48,600. ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटी. ओके, 2,48,600. सिंपल प्रॉब्लेम आहे. इथे फक्त एकच वेगळा भाग आहे की इथे करंट अकाउंट ओपन करायला सांगितलंय. सगळे व्यवहार करंट अकाउंट मध्येच होतात. गुडविल करंट अकाउंट मध्ये येतं, प्रॉफिट झालंय ते करंट अकाउंटला येतात आणि मग ते लायबिलिटीला ट्रान्सफर होते. ओके, बाकी याच्यामध्ये काही नाहीये. सिंपल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्कीच तो प्रॉब्लेम येईल. आता आपण बघूया थोडा झूम मध्ये. वेट, हे बघा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, डेबिट क्रेडिट. क्रेडिट साइड बघा, बाय बिझनेस प्रीमायसेस 30,000, बाय स्टॉक 2,000, टोटल 32,000. या 32,000 आपण 2 furniture 1,000 आणि 2 bad debts 1,000 हे दोन्ही नुकसान झालेले आहे, त्यामुळे डेबिटला टाकलं आहे. हे मायनस केलं तर उरतात 30,000. 30,000 आपण करंट अकाउंटला ट्रान्सफर केलं. इथे करंट अकाउंटला टू प्रॉफिट ट्रान्सफर
बाबाज करंट अकाउंट अँड काकाज करंट अकाउंट. ओके 18,000 आणि 12,000. 18,000 12,000 कसे आले? 30,000 रुपये तीनास दोन रेशोमध्ये वाटलेले आहेत. ओके आता येऊया आपण पार्टनर्स करंट अकाउंटकडे. बघा डेबिट क्रेडिट दिलेलं आहे. पर्टिक्युलर बाबा काका अण्णा, पर्टिक्युलर बाबा काका अण्णा. अण्णाची ॲक्च्युली काही गरज नव्हती, पण ते आता ठीक आहे, आता ओपन केलं आहे आपण. पुढे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1200 रुपये आणि 1400 रुपये. बाय गुडविल 6,000 4,000. गुडविल 10,000 आले होते, ते आपण 3:2 रेशोमध्ये वाटले. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, हे सुद्धा 18,000 आणि 12,000 ट्रान्सफर केलेले आहे. ओके आता टोटल काकाचं बघा, 1400 4,000 12,000 ह्याची टोटल होते 17,400. 17,400 मायनस करायला काही नसल्यामुळे टू बॅलन्स कॅरी डाऊन, स्टार मारला बॅलन्सिंग फिगर, काका 17,400. ओके पुढे इथे आहेत बॅलन्स ब्रॉड डाऊन 1200 6,000 आणि 18,000. ह्याची टोटल बाबाची टोटल होते 25,200. 25,200 डेबिटला नेले टोटल कॉलममध्ये, आणि इथे वरती मायनस करायला नसल्यामुळे टू बॅलन्स कॅरी डाऊन, स्टार मारला बॅलन्सिंग फिगर 25,200 बाबा. ओके ठीक आहे. आता ह्या दोन्हीही गोष्टी आपण ट्रान्सफर कुठे केलेल्या आहेत? लायबिलिटी साईडला केलेल्या आहेत. करंट अकाउंट बाबा काका 25,200, 17,400 आउटर कॉलम 42,600. ओके तेव्हा परत येऊ गुडविल. गुडविल बघा, बाय बँक अकाउंट 10,000. 10,000 ट्रान्सफर केले गुडविल कुठे? टू बाबाज करंट अकाउंट 6,000, टू काकाज करंट अकाउंट 4,000, जे इथे ट्रान्सफर केलेले आहेत आपण करंट अकाउंट. ओके 6,000 4,000 3:2 रेशोमध्ये. आता येऊया आपण बँक अकाउंट कॅश ॲट बँककडे. तर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आधी आपण लिहिला आहे 1,100 रुपये बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला असल्यामुळे. नंतर टू अण्णास कॅपिटल 40,000 जर्नल एंट्री आपण बघितली. टू गुडविल अकाउंट 10,000 ती पण जर्नल एंट्री बघितली. ओके अण्णास कॅपिटल जे आहे ते ॲज इट इज तुम्ही अण्णास कॅपिटल अकाउंट ओपन करा. ओके तर तुम्हाला ते समजेल. क्लोजिंग जो बॅलन्स आहे तो तुम्ही लायबिलिटी साईडला टाकलेला आहे. ओके आता ह्या तिघांची टोटल बँक अकाउंटमध्ये 51,100 येते. 51,100 बाय लोन फ्रॉम चाचा जे ऑलरेडी रिपेड केलेलं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20,000 ते मायनस केले तर येते किती बॅलन्स? 31,100. हा बँकेचा बॅलन्स आपण ॲसेट साईडला टाकतोय. हा बघा इथं 31,100 क्लोजिंग बॅलन्स. ओके आता आपण येऊया बॅलन्स शीट ॲज ऑन 1st January 1981. हां लायबिलिटी साईड बघूया आधी. कॅपिटल अकाउंट बाबा काका 1,60,000 1,60,000. नंतर अण्णास कॅपिटल हे कसं आलं इथे? तर अण्णाचं कॅपिटल अकाउंट सेपरेटली ओपन करा 40,000. ओके नंतर करंट अकाउंट बाबा काका 25,200 17,400 42,600. क्रेडिटर्स 6,000 रुपये. टोटल किती येते? 2,48,600. ह्याची पण 2,48,600 येते. बघूया काय काय येतं. बिझनेस प्रिमायसेस 1,40,000 ॲड ॲप्रिसिएशन 30,000 आउटर कॉलम 1,70,000. पुस्तकात 1,70,000 दिलं आहे, आपण 30,000 कॅल्क्युलेट करायचे. फर्निचर 11,400 लेस डेप्रिसिएशन 1,000 आउटर कॉलम 10,400. स्टॉक 27,000 ॲड ॲप्रिसिएशन 2,000 आउटर कॉलम 29,000. डेटर्स 9,100 लेस बॅड डेब्ट्स 1,000 आउटर कॉलम 8,100. आणि बँक बॅलन्स 31,100. या सगळ्यांची जी टोटल येते तिला आपण म्हणणार ॲसेट साईडची टोटल 2,48,600. ॲसेट साईडची टोटल 2,48,600 आणि लायबिलिटीच्या साईडची सुद्धा टोटल 2,48,600. ओके तुम्ही आता एक करायचं आहे की मी तुम्हाला ऑलरेडी बघा चाचा लोनचं मी जर्नल एंट्री लिहून दिली. लोन फ्रॉम चाचा अकाउंट डेबिट टू बँक ऑर कॅश अकाउंट 20,000. ओके ते लोन फ्रॉम चाचा अकाउंट ओपन करायचं आहे. इथे बँक अकाउंट ओपन केलेलं आहे, जर्नल एंट्री तर मारली तुम्ही. दुसरं अण्णास कॅपिटल अकाउंटसुद्धा अकाउंट ओपन करायचं. मी जर्नल एंट्री सांगितली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू अण्णास कॅपिटल अकाउंट. ओके नंतर तिसरी जर्नल एंट्री मी सांगितली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. आणि नंतर गुडविल अकाउंट डेबिट टू बाबाज करंट अकाउंट 6,000, टू काकाज करंट अकाउंट 4,000. ओके हे मी तुम्हाला 3-3 जर्नल एंट्री सांगितल्या. त्यापैकी लोन फ्रॉम चाचा अकाउंट ह्याचं अकाउंट ओपन करायचं आणि प्रॉपरली क्लोज करायचं.
ओके, त्याच्यानंतर आपल्याला अन्नास कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे आणि प्रॉपरली क्लोज करायचं आहे. ओके, चलो, थँक्यू.